समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव स्विफ्ट कार धडकली असून या भीषण अपघातात 3 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातल्या धोत्रे शिवारात रात्री 9:30 सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला भरधाव स्विफ्ट कार धडकल्यानं हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 3 जणांचा जागीच अंत झाला असून 2 जखमी झाले आहेत. जखमींवर वैजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर 3 जणांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. 2 दिवसांपूर्वी याच परिसरात अपघात होऊन कल्याण येथील 2 तरुणांचा मृत्यू झाला होता आणि पुन्हा एकदा 3 जणांचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH 21 BF 9248 या कारमध्ये 5 जण जालन्याहून शिर्डीच्या दिशेला साईबाबांच्या दर्शनासाठी जात असताना कोपरगाव तालुक्यातल्या धोत्रे शिवारात चॅनल नंबर 504 रस्त्यावरून जात असताना कंटेनर क्रमांक MH 46 AF 9833 पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये स्विफ्ट कारमध्ये बसलेल्या 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ही धडक एवढी जोराची होती की स्विफ्टचा पुढील भाग पूर्णतः चक्काचूर झालाय. सदर घटनेची माहिती मिळताच कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी तसेच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटीवाल, पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन मांडेकर, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास वाघ आणि कर्मचारी तसेच QRV टीम MSF चे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले. राहुल श्रीमंत राजभोज वयवर्ष 35 राहणार निमखेडा तालुका जाफराबाद, उमेश दामोदर उगले वयवर्ष 28 राहणार भातोळी तालुका जाफराबाद, भाऊसाहेब नामदेव पैठणे वयवर्ष 35 राहणार दहेगाव तालुका जाफराबाद हे मयत झाले असून त्यांचे मृतदेह शवविच्छेदन करता कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवलेत. तर अपघातामध्ये शिवहरी पांडुरंग वाघ वयवर्ष 55 राहणार टेंभुर्णी तालुका जाफराबाद, नरेंद्र मनसुखलाल फलके राहणार तपोवन तालुका जाफराबाद हे गंभीर जखमी झाले असून छत्रपती संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटल येथे त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले. 9/2/2024 रोजी रात्री 9:30 सुमारास समृद्धी महामार्गावरती औरंगाबादकडून शिर्डी येथे जाणाऱ्या स्विफ्ट कार याने समोरून जाणारा कंटेनर याला पाठीमागून ठोस मारून अपघात झालेला आहे. सदर अपघातामध्ये स्विफ्ट कारमधील 3 इसम हे जागेवरतीच मयत झालेले आहेत व 2 गंभीर जखमी झालेले होते. तर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारकामी सिग्मा हॉस्पिटल औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आलेले आहे व गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव.